subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. आगामी पावसाळी कालावधीच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची खबरदारी व त्या अनुषंगाने पूर्वतयारी बाबतचा विभागनिहाय सविस्तर आढावा शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी घेतलाय. यामध्ये गटारे व नाले सफाई, होल्डिंग पॉट्स, पाणी उपसपंपांची संख्या वाढवणे, भूस्खलनाच्या जागा लक्षात घेता झोपड्या हलवणे, धोकादायक इमारती फांद्यांची छाटणी करणे, सुरळीत विद्युत पुरवठा पाणी पुरवठा करणे, वाहतूक कोंडी होणार नाही अशा सूचना सहायक आयुक्तांना देण्यात आलेल्या आहेत. कोरोनाशी लढताना त्यासोबतच आगामी पावसाळी कालावधीत लक्षात घेऊन नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेत पावसाळ्यापूर्व कामांकडे काटेकोर लक्ष देणं गरजेचं असल्याचं स्पष्ट करीत महापालिका आयुक्त तथा शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब मिसाळ यांनी महापालिकेच्या सर्व विभागांनी आपली पावसाळ्यापूर्व कामे तातडीने पूर्ण करावीत व 1 जून पर्यंत केलेल्या कामाचा कार्यपूर्तता अहवाल आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे द्यावा असे निर्देश दिलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.